बालमित्रांनो, कसे आहात सगळे? छान आनंदात आहात ना? बालमित्रांनो, मला एक सांगा, तुम्हाला आवडणाऱ्या पदार्थांची यादी सांगा. असं जर मी म्हणलं तर खूप मोठी यादी होईल, हो की नाही? खूप सारे गोड पदार्थ तुम्हाला आवडत असतील, काही काही तिखट पदार्थसुद्धा तुम्हाला आवडत असतील. आणि ज्यावेळेला कधी आपण बाहेर फिरायला जातो, आईबाबांबरोबर पिकनिकला जातो, त्यावेळेला तिथेसुद्धा आपण असे वेगवेगळे पदार्थ खाऊन बघत असतो, हो की नाही? आता त्यातलाच एक पदार्थ म्हणजे भेळ. बघा, भेळ म्हणल्यानंतरच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल, हो की नाही? भेळ तुमच्यापैकी किती जणांना आवडते? खूप जणांना आवडत असेल. आता बघा हा, तुम्हाला स्क्रीनवर काय दिसतंय? बघा काय दिसतंय स्क्रीनवर? इथे या पहिल्या चित्रामध्ये छान भेळ तयार करून ठेवलेली आहे खाण्यासाठी, हो की नाही? डिशमध्ये बघा किती छान दिसतीये, बघितल्या बघितल्या ती खावीशी वाटते. त्याच्यानंतर त्याच्या खालच्या चित्रामध्ये कोरडी भेळ ठेवलेली आहे. वरच्या चित्रात आहे ओली भेळ, ज्याच्या चिंचेची चटणी वगैरे घातलेली असते, आणि ही आहे कोरडी भेळ. आणि इथे शेजारच्या चित्रामध्ये काय दिसतंय? याच्यामध्ये भेळ तयार करण्यासाठी कोणतं कोणतं सामान लागतं ते दिलंय. बघा, चुरमुरे हा सगळ्यात महत्वाचा घटक लागतो बरं का. सगळ्यात महत्वाचा पदार्थ आहे चुरमुरे, ज्याच्यामुळे आपण भेळ तयार करू शकतो. त्याच्यानंतर मग शेव दिसतीये आपल्याला. त्याच्यानंतर ही एक पापडीचा प्रकार आहे. आता इथे दाखवलं नाही, पण फरसाण सुद्धा भेळेमध्ये घालतात, हो की नाही? त्याच्यानंतर ही एक हिरवी चटणी आहे, म्हणजे जी तिखट असते, मिरची आणि कोथिंबीर पासून तयार केलेली. ही आंबट आंबट गोड अशी चिंचेची चटणी दिसतीये. त्याच्यानंतर इथे काय दिसतंय बघा, चाट मसाला आहे, तिखट आहे. त्याच्यानंतर काय दिसतंय, धन्याची पूड असेल किंवा आमचूर पावडर दिसतीये. नंतर इथे दिसतंय मीठ, जे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यानंतर या डिशमध्ये काय काय पदार्थ दिसत आहेत बघा बरं. उकडलेला बटाटा आहे, त्याच्यानंतर कैरी आहे बारीक चिरलेली, टोमॅटो आहे, कांदा आहे, कोथिंबीर आहे, आणि इकडे एका छोट्याशा वाटीमध्ये लिंबाचा रस आहे. तर असे हे सगळे पदार्थ आहेत की ज्याच्यामुळे आपण छान एकदम चविष्ट अशी भेळ तयार करू शकतो. आता जर उन्हाळा असेल तर उन्हाळ्यामध्ये कैऱ्या खूप येतात, हो की नाही? तर त्यावेळेला काही जण भेळेमध्ये कैरीचे असे तुकडे बारीक बारीक करून घालतात. विशेषतः कोरडी जी भेळ असते त्याच्यामध्ये असे कैरीचे तुकडे छान लागतात, किंवा लिंबाचा रस पण छान लागतो. आणि ओली जी भेळ असते त्याच्यामध्ये ही हिरवी चटणी आणि चिंचेची चटणी घालून कालवून ती भेळ खातात. किती छान चित्र आहेत ना? हे चित्र पाहिल्यावरच असं वाटतं की पटकन भेळ करावी आणि पटकन खावी. तर आज आपण या भेळेविषयीची एक छानशी कविता शिकणार आहोत. तर तुमची मराठीची पाठ्यपुस्तकं काढा आणि बघा बरं. पान क्रमांक 28 वर कवयित्री मंदाकिनी गोडसे यांनी लिहिलेली भेळ ही कविता आहे जी आज आपण शिकणार आहोत. काढली का सगळ्यांनी पुस्तकं? आणि मग तुम्ही आता माझ्या बोलण्याकडे पण लक्ष द्या, स्क्रीनकडे पण बघा. बघा आता इथं काय लिहिलंय, ऐकूया गाऊया. तर आता आपण ही कविता शिकणार आहोत, ठीक आहे? चला. आई आई कर ना ग भेळ, छे रे बाबा मला नाही वेळ. आता या ज्या दोन ओळी आहेत या ओळींना त्यांनी दुहेरी अवतरण चिन्ह दिलंय. ज्या वेळेला असं दुहेरी अवतरण चिन्ह असतं त्यावेळेला काय असतं की हे कुठले तरी संवाद असतात, कोणीतरी कोणाशी तरी काहीतरी बोलत असतं, आणि मग ते संवाद असे दुहेरी अवतरण चिन्हामध्ये दिलेले असतात. हा, मग आता आई आई कर ना ग भेळ असं कोण म्हणत असेल? आईला म्हणलंय, याचा अर्थ ही मुलं म्हणतायत, हो की नाही? चित्रामध्ये तुम्हाला हे दोघं जण मुलं बहीण भाऊ दिसत आहेत. हा, आणि त्या आईला काय सांगतायत की आई आई भेळ कर ना. मग आई काय म्हणते बघा, छे रे बाबा मला नाही वेळ. आता आईला बहुतेक खूप काम असेल त्यामुळे आईला काही वेळ नाहीये बरं का, म्हणून ती काय सांगते की नाही रे बाबा मला वेळ नाहीये भेळ करायला. मग आता त्या मुलांना आधी थोडंसं वाईट वाटलं असेल की आईला वेळ नाही आणि भेळ तर खावी वाटतीये, मग काय करावं? मग ती मुलं काय म्हणतात बघा, एवढे कसले नाराज होता भेळ करू बघता बघता. मग ते एकमेकांना म्हणतात की एवढं काय नाराज व्हायचं आई नाही म्हणली म्हणून, आपणच भेळ करूया, अगदी बघे बघेपर्यंत भेळ तयार होईल. मग आता इथे पुढे या पुढच्या ओळींपासून भेळेची कृती सांगितली बरं का, लक्ष द्या. हा बघा, चुरमुरे घ्या कुरकुरीत. काय म्हणलंय त्यांनी? चुरमुरे घ्या कुरकुरीत. हा बघा, चुरमुरे हा शब्द
इथे आलेलं आहे हे भेळ तयार करण्याचं एक एक पदार्थ आहे आणि ते कसे घ्यायचे आहे तर कुरकुरीत कुरकुरीत म्हणजे खाताना असे छान क्रिस्पी कुरकुरीत लागले पाहिजे नाही तर मग पावसाळ्याच्या दिवसामध्ये चुरमुरे थोडेसे असे मऊ पडतात हो की नाही मग त्याची भेळ एवढी छान नाही लागत म्हणून त्यांनी काय म्हणलंय चुरमुरे घ्या कुरकुरीत अजून पुढे काय म्हणलंय शेव पापडी चुरचुरीत म्हणजे शेव पापडी सुद्धा अशी छान लागली पाहिजे चुरचुरीत लागली पाहिजे खाताना ती पण घ्यायची आहे नंतर काय म्हणलंय बघा हा टोमॅटो कांदा कोथिंबीर अगदी बारीक छान चीर अजून काय काय घ्यायचंय टोमॅटो कांदा आणि कोथिंबीर हे पदार्थ घ्यायचे आहे हा आणि हे तिन्ही पदार्थ काय अगदी बारीक छान चीर म्हणजे खूप छान बारीक चिरून घ्यायचे आहे ठीक आहे पुढे काय म्हणलंय बघा पाणी खजूर थोडी चिंच आता खजूर आणि चिंच याच्यामध्ये पाणी घालून कालवून छानशी चटणी करतात बरं का कालवून चटणी केली मस्त हा आता ही चटणी तर त्यांनी केलेली आहे बघा इथे दिसती आंबट गोड चटणी ती कशी तयार केली आहे तर चिंच भिजत घातली आहे पाण्यामध्ये नंतर त्याच्यामध्ये त्याचा चिंचेचा कोळ काढतात आणि मग त्याच्यामध्ये खजूर घालतात खजूर सुद्धा खजुरातली बी काढायची आणि मग खजूर सुद्धा असा कुसकरून छान त्याच्यामध्ये एकजीव करायचा आणि मग अशी आंबट गोड चटणी तयार होते मग पुढे काय म्हणलंय बघा थोडं तिखट हा महत्वाचा पदार्थ आणि थोडं मीठ हा तर सर्वात महत्वाचा पदार्थ प्रत्येक तिखट पदार्थामध्ये मीठ हे असलंच पाहिजे नाही तर मग त्याच्यामध्ये आपण इतर जे काही घातलेले असतात पदार्थ त्यांची चव लागत नाही कधी कधी बघा भाजी करताना चुकून समजा आईकडनं मीठ घालायचं राहिलं तर आईने त्याच्यामध्ये किती छान मसाले घातलेले असतील ना तरी पण आपल्याला एवढी चव येत नाही पण जेव्हा आई त्याच्यामध्ये मीठ घालून व्यवस्थित तो पदार्थ दुरुस्त करते त्यावेळेला तो पदार्थ खरा टेस्टी लागतो हो की नाही आणि मीठ किती अगदी थोडं घालावं लागतं चवीपुरतंच घालावं लागतं पण त्यांनी सगळ्या पदार्थांना मुख्य चव येते मग काय म्हणलंय थोडं तिखट थोडं मीठ मिसळून टाका छान नीट मग हे सगळं आता काय काय मिसळायचंय बघा चुरमुरे शेव पापडी बारीक चिरलेला टोमॅटो कांदा कोथिंबीर आणि पाणी घालून केलेली खजूर आणि चिंचेची चटणी तिखट आणि मीठ एवढे सगळे पदार्थ जरी असतील तरी छान भेळ तयार करता येते मग हे सगळे पदार्थ एकत्र करा आता इथे चित्रात पण तुम्हाला दिसतंय हा बघा चित्रात काय काय दिसतंय इथे टोमॅटो दिसत आहेत कांदा दिसतोय नंतर याच्यावर चिरलेला दिसतोय टोमॅटो कांदा त्याच्यानंतर इथे पण शेव वगैरे दिसते बाउलमध्ये हिरवी चटणी पण त्यांनी केलेली आहे आणि ही खजूर चिंचेची पण चटणी केली आहे इथे कोथिंबीरच्या काड्या पण दिसतात कोथिंबीर निवडून चटणी केली की नाही आणि मग हे सगळं तो जो भाऊ आहे तो पातेल्यामध्ये हे सगळं टाकतोय आणि एकजीव करतोय आणि ती जी बहीण आहे ती या डावानी हे सगळं कालवणार आहे बरं का मग आता झालं सगळं कालवून झालं आणि भेळ झाली तयार गोल बसा गालात हसा आता इथे चित्रात तर दोनच मुलं दिसत आहेत पण कदाचित त्यांचे मित्रमैत्रिणी किंवा बहीण भावंड आणखीन आलेले असतील म्हणून काय म्हणलंय की गोल बसा छान गोलाकारात सगळेजण बसा गालात हसा आता एवढी छान चवदार भेळ तयार केलेली आहे म्हणल्यावर हसू येणारच चेहऱ्यावर हो की नाही वाटून घ्या पसा पसा आता पसा हे एक माप आहे बरं का मापाचं एक प्रमाण आहे पसा म्हणजे काय एका हाताची अशी ओंजळ जेवढी होते की नाही ती तर पसा पसा म्हणजे सगळ्यांनी थोडी पसाभर पसाभर अशी भेळ वाटून घ्या पुढे काय म्हणलंय बघा आता पसा पसा शब्द पण लक्षात ठेवा पुढे काय म्हणलंय बघता बघता चट्टा मट्टा कागद नक्की डब्यात टाका हे शेवटची ओळ फार महत्वाची बरं का कागद नक्की डब्यात टाका म्हणजे या मुलांनी काय केलंय भेळ तयार केली आणि सगळ्यांनी पसापसाभर वाटून घेतलेली आहे छान गोलाकारात सगळे बसले सगळ्यांनी ती भेळ कशावर वाटून घेतली आहे तर कागदावर वाटून घेतली आहे आणि मग भेळ खाऊन झाल्यानंतर काय म्हणलंय की हा जो कागद आहे हा मात्र उचलून नक्की कचऱ्याच्या डब्यात टाकायचं आठवणींनी तिथंच पसारा सोडून जायचं नाही आता आपण ज्या वेळेला भेळ करतो तेव्हा शक्यतो तर आपण ती डिशमध्ये घेतो खायला हो की नाही मग आपण भेळ खाऊन झाली की डिश तिथंच ठेवली तर मग कोणाचं काम वाढतं सांगा बरोबर आईचं काम वाढतं म्हणून आपलं खाणं झालं की आपली डिश चमचा उचलून जिथे आपण घासायची भांडी ठेवतो तिथं नेऊन ठेवावी किंवा ओट्यावर ठेवावी किंवा सिंकमध्ये ठेवावं
हो की नाही? आणि मग त्याच्यामुळे काय होतं, आवरलं पण जातं आपोआपच, आणि जे साहित्य घेतलंय ते पण सगळं उचलून जागेवर ठेवावं. म्हणजे हा पण एक छान मोठा संदेश दिलाय. जसा इथे दिलाय की कागद नक्की डब्यात टाका, म्हणजे कचराच तिथे टाकून जाऊ नका. बऱ्याचदा असं होतं की नाही की आपण पिकनिकला कुठेतरी जातो, तिथे असंच काहीतरी घरून पदार्थ नेलेले असतात, खायला घेतो आपण. मग बऱ्याचदा आपण पेपर डिश वगैरे घेतो, नेलेले असतात बरोबर. किंवा मग कागद घेतो आपण, त्याच्यामध्येही पदार्थ खायला घेतो. आणि मग हे सगळं खाणं झाल्यानंतर जर का तो कचरा तिथेच टाकला तर काय होईल? एक तर ती जागा सगळी अस्वच्छ होईल आणि त्याने पर्यावरणाचं नुकसान होईल, प्रदूषण होईल. मग तसं नाही वागायचं. हा एक चांगला संदेश त्याने दिलाय की नंतर आपण ज्याच्यामध्ये खाली आहे, ज्या कागदात वेळ खाली आहे, तो कागद उचलून टाकून द्या. तर किती छान कविता आहे की नाही? लक्षात आली का तुमच्या ही कविता? याच्यामध्ये त्यांनी भेळ तयार करण्याची एक छोटीशी रेसिपी दिलेली आहे. आता त्यांनी जे पदार्थ सांगितलेले आहेत कवितेत, याच्याशिवाय सुद्धा भेळेमध्ये काही जण फरसाण सुद्धा घालतात, आवडीप्रमाणे अनेक पदार्थ, जसं आपण मगाशी चित्रात पाहिलं की बारीक चिरलेली कैरी घालतात, असे वेगळे पदार्थ भेळेमध्ये घातले जातात. पण सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ कोणता आहे? तर चुरमुर. चला आता ही कविता कशी म्हणायची हे आपण बघूया. चाल पण खूप सोपी आहे बरं का? बघा, मी म्हणते आहे, तुम्ही पण माझ्याबरोबर म्हणण्याचा प्रयत्न करा. आई आई कर ना ग भेळ, छे रे बाबा मला नाही वेळ. एवढे कसले नाराज होता, भेळ करू बघता बघता. चुरमुरे घ्या कुरकुरीत, शेव पापडी चुरचुरीत, टोमॅटो कांदा कोथिंबीर अगदी बारीक छान चीर, पाणी खजूर थोडी चिंच कालवून चटणी केली मस्त. थोडं तिखट थोडं मीठ मिसळून टाका छान नीट. गोल बसा गालात हसा, वाटून घ्या पसा पसा. बघता बघता चट्टा मट्टा, कागद नक्की डब्यात टाका. आहे की नाही छान कविता? आणि पटकन पाठ पण होईल तुम्हाला, कारण की याच्यामध्ये ना कृती दिलेली आहे. आणि तुम्ही ज्या वेळ सारखं जर 3-4 वेळा ही कविता म्हणलीत ना की ती तुम्हाला आपोआप पाठ होईल आणि कृती पण कळेल वेळेची. ठीक आहे, आता आपण कविता शिकलो, कविता कशी म्हणायची ते पण शिकलो. आता काय करायचंय बघा. आता शब्दार्थ हे तुम्हाला क्लासवर्कमध्ये लिहायचे आहे. पसा, पसा म्हणजे काय? ओंजळ, भर. विरुद्धार्थी शब्द बघा. बारीक, बारीकच्या विरुद्ध आहे जाड, आणि थोडीच्या विरुद्ध आहे जास्त. त्याच्यानंतर इथे एक प्रश्न दिलेला आहे वर्ग कार्यमध्ये, भेळ तयार करण्यासाठी लागणारे पदार्थ पाटीवर लिहि. आता इथे आपण पाटीवर नाही, आपण वहीवर लिहि असं म्हणायचं. हां, मग भेळ तयार करण्यासाठी कोणते कोणते पदार्थ लागतात? आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहिताना शक्यतो आपण कवितेत जे पदार्थ दिलेले आहेत ना ते लिहूया. चुरमुरे, शेव पापडी, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, त्याच्यानंतर खजूर आणि चिंचेची चटणी, त्याच्यानंतर तिखट आणि मीठ, हे पदार्थ मुख्य आहे. आता याच्याशिवाय तुम्हाला आठवले तर तुम्ही फरसाण किंवा बारीक चिरलेली कैरी हे पण उत्तरामध्ये लिहू शकता. आलं लक्षात तुमच्या? आता हे पण तुम्हाला क्लासवर्कमध्येच लिहायचं आहे, याही प्रश्नाचं उत्तर. बरं का, भेळ तयार करण्यासाठी लागणारे पदार्थ हेही लिहायचं आहे. त्याच्यानंतर आता तुमचा होमवर्क काय आहे बघा, गृहपाठ काय आहे. भेळ ही कविता पाठ करा आणि सुवाच्य अक्षरात लिहा. आता बघा, भेळ ही कविता जी आहे ती तुम्हाला पाठ करायची आहे आणि छान अक्षरात लिहायची आहे. लिहिताना पहिल्या दोन ओळी झाल्या की वहीची एक ओळ सोडून द्यायची. तर मध्ये अंतर दिसतंय की नाही तुम्हाला जास्त? मग वहीची एक ओळ सोडून द्यायची. मग दुसऱ्या दोन ओळी लिहायच्या, मग पुन्हा एक ओळ सोडायची. मग नंतरच्या दोन ओळी लिहायच्या, मग पुन्हा एक ओळ सोडायची. अशा पद्धतीने संपूर्ण कविता तुम्हाला लिहायची आहे. आता इथे दुसरी आणि तिसरी ओळ लिहिताना त्यांनी एक शब्दाचं अंतर सोडलं. मग तुम्हाला हे वहीमध्ये शक्य झालं तर लिहा, नाही शक्य झालं तर नुसती मध्ये एक ओळ सोडली तरी चालेल. कारण की मी नेहमी म्हणते तसं हे छापील अक्षर असतं, त्यामुळे ती ओळ ते शब्द बरोबर मावतात. आपल्या वहीमध्ये कदाचित ते मावतीलच असं नाही. म्हणून सरळ साध्या सोप्या पद्धतीने कविता लिहा. कविता लिहिताना वरती आधी दिनांक लिहा, त्याच्यानंतर वार लिहा, मग नाव लिहा. 11वी कविता आहे आपली भेळ, आणि इथे छोटीशी रेष मारून कवयित्रीचं नाव लिहायचं आहे. काय नाव आहे? मंदाकिनी गोडसे. कवयित्रींचं नाव काय आहे? मंदाकिनी गोडसे, ते लिहायचं आहे. त्याच्यानंतर संपूर्ण कविता तुम्हाला बघून सुवाच्य अक्षरात लिहायची आहे. त्याच्यानंतर जिथे अवतरण चिन्ह आहे, जिथे उद्गारवाचक चिन्ह आहे, ते पण आठवणीने लिहायचं आहे. हा तुमचा पहिला गृहपाठ आहे.
आता दुसरा ग्रहपाठ काय दिलाय बघा, भेळ तयार करण्यासाठी लागणारे पदार्थ लिहा. आता तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे पदार्थ आधी क्लासवर्क मध्ये लिहून घ्या, हा प्रश्न सगळ्या क्लासवर्क मध्ये लिहून घ्या. भेळ तयार करण्यासाठी लागणारे पदार्थ, उत्तर, भेळ तयार करण्यासाठी चुरमुरे, शेव, पापडी, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, चिंचेची चटणी, तिखट, मीठ हे पदार्थ लागतात. आता हे पदार्थ अर्थातच मी कवितेतले दिलेले आहे. परत एकदा उत्तर ऐका, भेळ तयार करण्यासाठी चुरमुरे, शेव, पापडी, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, चिंचेची चटणी, तिखट, मीठ हे पदार्थ लागतात, असं संपूर्ण वाक्यात छान उत्तर लिहायचं आहे. अर्थात तुम्हाला हा प्रश्न क्लासवर्कमध्ये पण लिहायचा आहे, त्यामुळे आधी क्लासवर्कमध्ये लिहा, म्हणजे प्रश्न लिहिण्याची प्रॅक्टिस होईल. आणि नंतर मग होमवर्कमध्ये कविता लिहा एका पानावर, आणि जिथं कविता संपते नेहमी लक्षात ठेवा, ग्रहपाठ जेव्हा मी तुम्हाला दोन ग्रहपाठ देते किंवा तीन ग्रहपाठ देते, त्याला पहिला ग्रहपाठ झाला ना की जेवढं पान उरलं असेल वहीचं तेवढं सोडून द्यायचं, तिथेच खाली लगेच स्वाध्याय लिहायला सुरुवात करायची नाही. नवीन ग्रहपाठ म्हणजे दोन नंबरचा जो काही प्रश्न दिलेला आहे तो नवीन पानावर लिहायचा आहे. आलं लक्षात तुमच्या? बघा बालमित्रांनो, आज आपण मराठीच्या पुस्तकातली भेळ ही कविता शिकलो. क्लासवर्कही मी तुम्हाला समजावून सांगितलं आहे की क्लासवर्कमध्ये तुम्हाला या कवितेचे जे हे दिलेले आहेत शब्दार्थ आणि विरुद्धार्थी ते लिहायचे आहे. त्याच्यानंतर भेळ तयार करण्यासाठी लागणाऱ्या पदार्थ लिहा हा प्रश्न क्लासवर्कमध्ये पण लिहायचा आहे. आणि होमवर्कमध्ये तुम्हाला ही संपूर्ण कविता व्यवस्थित लिहायची आहे. आणि दुसऱ्या पानावर भेळ तयार करण्यासाठी लागणारे पदार्थ लिहायचे आहे. तर जमेल ना तुम्हाला? करणार ना तुम्ही?